आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. आत्ता आपण आलो आहोत पुणे स्टेशन या ठिकाणी असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ. आपण जर पाहिलं तर 6 डिसेंबर असेल, 14 एप्रिल असेल, या महोत्सवाच्या दिवशी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. विविध संस्थेच्या माध्यमातून समाजाला उपयोगी ठरणारे विविध उपक्रम दरवर्षी राबवले जातात. यंदाच्या वर्षी देखील आपण जर पाहिलं तर पुणे स्टेशन या ठिकाणी जो बाबासाहेबांचा पुतळा आहे त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. या रक्तदान शिबिराला दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. या रक्तदान शिबिराची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, आज बाबासाहेबांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे, एकूणच काय भावना आहेत आणि आपल्या माध्यमातून खरं तर भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी आपण इथे मोफत रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेत असतो. हे सध्याचं संस्थेचं 11वं वर्ष आहे आणि दरवर्षी 1000 पेक्षा जास्त रक्तबाटल्यांचं इथं संकलन होतं. बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित कार्यकर्ते जे इथे येतात, इतर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल रक्तदान शिबिरासाठी खूप जोर लावावा लागतो, प्रबोधन करावं लागतं, पेन ड्राईव्ह हेल्मेटसारख्या गोष्टी द्यायला लागतात, परंतु बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित कार्यकर्ता आणि नेते इथे येत असल्यामुळे उत्स्फूर्त पद्धतीने समाजोपयोगी असं जे काम करायचं बाबासाहेबांना स्मरण म्हणून, त्यांना अभिवादन म्हणून, हे इथे होत असतं. आणि या 11व्या वर्षी यावर्षीसुद्धा रात्री 10 इथे रक्तदानाला सुरुवात झाली आहे आणि सलग 24 तास हा उपक्रम चालणार आहे आणि आत्तापर्यंत 450 पेक्षा जास्त रक्तबाटल्यांचं संकलन इथे झालं आहे. त्यासोबतच इथे आंबेडकरी विचारांचा जागर म्हणून सतत 24 तास प्रबोधनाचा कार्यक्रम इथे होत असतो. माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकाल तर आंबेडकरी विचारांचा जागर करण्याचं काम फुले जिल्हा कला विकास संघ आणि राहुलजी शिंदे यांचे सगळे सहकारी अमर पुणेकर व इतर हे सगळे करत असतात आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला, विचारांना एक वेगळ्या प्रकारचं अभिवादन, अनोखा असं अभिवादन रुग्ण हक्क परिषद आणि त्याचे सगळे कार्यकर्ते करत असतात. अतिशय स्तुत्य असा उपक्रम तुम्ही दरवर्षी राबवता, परंतु यामध्ये महिलांचा सहभाग नक्की कसा असतो? महिलांचा याच्यामध्ये मोठ्या पद्धतीचा सहभाग आहे आणि आंबेडकरी विचारांच्या ज्या काही महिला आहेत, या जागरूक अशा पद्धतीच्या विचारी महिला आहेत. तुम्ही बघाल रक्तदान शिबिरामध्ये महिलांचा सहभाग त्या तुलनेत कमी असतो, परंतु इथे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि महिला गायिकासुद्धा या प्रबोधन पर्वामध्ये सुद्धा भाग घेतात. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण आपल्यासोबत आहे. त्यांच्यामार्फत खरं तर दरवर्षी या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. सर, काय सांगाल, कसा एकूणच प्रतिसाद आहे आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमानुयायी जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवास रक्तदान करत मोठ्या आदरांजली वाहत आहेत. प्रेरणास्थान जे आहे बाबासाहेबांबद्दलचं त्यांचं प्रेम व्यक्त करत. सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघताय की रक्ताचं तुटवडं पुण्यात सुरू आहे आणि अशा पद्धतीचे सर्व वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत आणि या काळात झिकाचे रुग्ण सापडले, या काळामध्ये डेंग्यूच्या साथी होत्या आणि यामध्ये प्लेटलेट लागल्या, रक्त लागलं आणि त्याचं तुटवडा निर्माण झाला. खरं तर हे 11वं वर्ष आहे, पण हे 11वं वर्ष या अनुषंगाने महत्त्वाचं आहे की यंदाचा जो रक्ताचा तुटवडा आहे ते भरून काढण्यासाठी हे अत्यंत कामी येणार आहे. गतवर्षी 764 बॅग जमा झाल्या होत्या, यावर्षी हा आकडा निश्चित वाढेल. तुम्ही बघताय की आल्यापासून याच्यामधली एकही आपण बघतोय कॉट रिकामी नाही आहे, चेअर रिकामी नाही आहे. लोक त्याच्यामध्ये स्वतःहून येत आहेत आणि रक्तदान करतात. याच्यामध्ये कोणाचं आमिष नाही, कोण हेल्मेट देतात, पेनड्राईव्ह देतात किंवा जर्किन देतात, आणखी काही गोष्टींचं प्रलोभन दाखवतात, असं कुठलंही प्रलोभन न देता बाबासाहेबांसाठी आम्ही आमच्या अंगाचे काय म्हणतो आपण त्याला कातडीचे जोडे करून देऊ आणि मग रक्त अर्पण करणं, रक्त सांडवणं जे म्हणतो आपण, ही समर्पित भावना आहे. नतमस्तक होणं, अभिवादन करणं, शाब्दिक अभिवादन, शाब्दिक अभिवादनापेक्षा हे कृतीतून अभिवादन आहे. आणि हे फक्त माझ्या समाजासाठी नव्हे तर इतर जातीय धर्मीय सर्व समाजाचे जे रुग्ण आहेत, सर्व जाती धर्माचे जे रुग्ण आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांच्या प्राणांची काळजी घेण्यासाठी या सगळ्या लोकांनी एक समर्पित भावनेने हे रक्तदान यंदा केले. आणि आजच्या दिवशी महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि तरुणाईचं प्रमाण रक्तदान करण्यामध्ये खूप जास्त आहे. रक्तदान करा, अवयवदान करा अशा पद्धतीच्या चळवळी चालत असताना आम्ही ज्यावेळी आवाहन करतो 11व्या वर्षी, त्या आवाहनाला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला आहे. बाबासाहेबांना नतमस्तक तर झालेच आहेत, परंतु रक्तदानातून, कृतीतून, समर्पित भावनेतून, त्यागाचं एक आपण मूल्य स्वीकारून हे आजचा कार्यक्रम, म्हणजे दुपारपर्यंतच हा आकडा 250च्या वर गेलेला आहे. निश्चितच आज संध्याकाळपर्यंत 1000 पर्यंत
हे रक्तदाते रक्तदानाच्या बॅग संकलित करून देतील असं मला वाटतं. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांना खरं तर रक्तदान करत कृतीतून अभिवादन या ठिकाणी होत आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आज दुपारपर्यंत 200-250 हे रक्तदान झालेलं आहे. संध्याकाळपर्यंत हा 1000 आकडा निश्चित गाठला जाईल असाही विश्वास त्यांना आहे. अशाच पद्धतीचे आपण नवनवीन अपडेट्स जाणून घेणार आहोत तूर्तास. धन्यवाद.